दिवसांपासून पुणे शहरांमध्ये आगीच्या घटना वाढलेल्या पाहायला मिळत आहेत आणि यामुळेच नागरिकांमध्ये आग लागताच भांबावून न जाता ती थोडी असतानाच कशी विझवावी याबाबत जागृती आणण्याची गरज असल्याचं मत अनेकांकडून मांडण्यात देखील आलं होतं. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यातल्या अग्निशमन दलाच्या मुख्यालयामध्ये मिलेनियम नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना आग लागल्यानंतर काय करावं याचं बेसिक प्रशिक्षण देण्यात आलंय. यावेळी एखाद्या ठिकाणी आग लागली आणि ती जर छोटी असेल तर तिला जास्त पसरण्यापेक्षा वेळीच कसं रोखावं, कोणी जखमी झालं तर त्यांना रेस्क्यू कसं करावं याचं प्रात्यक्षिक देखील विद्यार्थ्यांना देण्यात आलं. अग्निशमन दलाच्या ताफ्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या वाहनांच्या माध्यमातून आग विझवण्यासाठी लागणारे पाईपचे नोझल कशा प्रकारे काम करतात, वेगवेगळ्या आगीच्या घटनांमध्ये ठिकाणी कोणकोणते नोझल वापरले जातात याचं देखील प्रात्यक्षिक या विद्यार्थ्यांना अग्निशमन दलाच्या जवानांकडून दाखवण्यात आलं.